आपण पाहत उपये तीनच्या बातम्या सोशल मीडियावरील भाजप सरकार विरोधी अपप्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठी राज्य सरकार तीनशे कोटी रुपये खर्च करणार असल्याच्या वृत्ताचा सरकारनं इन्कार केला आहे सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय विविध माध्यमांचा वापर करतं ही महासंचालनालयाची नियमित स्वरूपाची प्रक्रिया असून सोशल मीडियातील टीकेशी त्याचा काहीही संबंध नाही असं डीजीआय पी आरनं स्पष्ट केलं आहे एम्पॅनलमेंटची प्रक्रिया झालेली आहे एम्पॅनलमेंटची प्रक्रिया झाल्यानंतर प्रकारे ज्या योजनांबद्दल पब्लिक सर्व्हिस मेसेजिंग करायची असेल त्या योजनांबद्दल त्याच्या उद्दिष्टांना धरून आम्ही पब्लिक सर्व्हिस मेसेजिंग जसं घरकुल योजना असेल किंवा ग्रामीण भागासाठी जलयुग शिवाराची योजना असेल किंवा शेतकरी सन्मान योजना असेल तर या योजनांबद्दल लाभार्थींकडे माहिती पाठवण्याकरता माहिती जनसंपर्क विभाग या पॅनल्सच्या क्रिएटिवचा उपयोग करतो याच्यात हे म्हणणे सरस्वी चुकीचे आहे की तीनशे कोटी रुपये सोशल मीडियावर वापरण्यात येतील खरं तर सोशल मीडियावर माहिती व जनसंपर्कचा सगळा बजेटच पन्नास कोटीचा असल्याने आणि या बजेटपैकी सोशल मीडियावर पाच टक्केही खर्च होणार नाही आहे